सकाळी बघा 6:30 वेळ होती, झोपेतच होतो आम्ही. अचानक ना मला आवाज आला, मला वाटतं इकडची बाजू आहे ना ती अगोदर पडली, आणि पडल्याच्या नंतर मला पटकन जाग आली. ही उठली होती अगोदर, त्यामुळे ही लाईट चालू होती. मला अंधारात असं कळालं की काहीतरी पडतंय, तर मी ह्याला उठवायला गेली. पण ह्याला उठवता उठवता हे हा सगळं कोसळायला लागलं माझ्या अंगावर थोडं थोडं. मग मी ह्याला जागच्या जागी असं कव्हर केलं, आणि ते जेवढं आहे ना मी ह्याला असं हे करून असे उठते तर ते माझ्या अंगावर पडते, म्हणजे मला उठताच येई ना. मग फायनली ते पडल्याच्या नंतर मी ह्याला ढकलून मला इने आमच्या दोघांना आतमध्ये खेचलं. एकोणीसशे 60 पासूनची वसाहत आहे. 60 च्या वसाहतीचं आता सरकारने गेल्या 2 वर्षापूर्वी एक भर दिली की 25% प्रीमियम भरून तुम्ही तुमच्या बिल्डिंगी पुनर्विकसित करून घ्या. त्याच्यासाठी आम्ही ही खूप फास्ट काम करून घेतलं. आम्हाला मेंबर्सनी काही मेंबर्सनी सहकार्य केलं आणि निकसर आम्ही गेल्या 18 ऑगस्टला पूर्ण पैसेही भरले म्हाडामध्ये. पण 10 मेंबर्स जे आहेत हे कुठलंही कारण सांगून दरवेळेला प्रशासनाकडे जाणं, तक्रार करणं आणि प्रोसेस डिले करणं. इव्हन आम्ही स्ट्रक्चर ऑडिट करायची जेव्हा प्रस्ताव ठेवलं तेव्हा ह्या लोकांनी स्पष्ट म्हणजे की स्ट्रक्चर ऑडिट करायचं नाही, तरी आम्ही 10 दिवसापूर्वी स्ट्रक्चर ऑडिट केलं, त्याचा रिपोर्ट अवेटेड आहे.